शिवाजी बेले, स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये. आपण आलो आहोत क्रिसमसची लाइटिंग पाहण्यासाठी. लंडन मधील हे सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे. हे तुम्हाला लंडन मध्ये तर पूर्ण युरोप हे सगळ्यात मोठं सेलिब्रेशन होत असतं हे सत्य तुम्हाला माहितीच आहे. तर आज आपण आलेलो आहोत क्रिसमसची लाईट लंडन मध्ये पाहण्यासाठी. तर मंडळी आपण आलो आहोत क्रिसमस लाईट बघण्यासाठी. तर हे आहे सेंट्रल लंडनमधील एक डेकोरेशन. तर मंडळी जसं काही तुम्ही बघता ही क्रिसमसची लाईट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लंडनमध्ये लावलेली आहे. आणि अशा ह्या क्रिसमस लाईट फक्त वर्षातून आपल्याला एकदाच पाहायला मिळतात. आणि ही लाईट जी तुम्ही बघता ही लंडनमधील खूप प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड स्ट्रीटवरती लावलेली आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक डेकोरेशन, अशा प्रकारचे अनेक क्रिसमसचे डेकोरेशन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर म्हणजे तुम्ही हे डेकोरेशन पाहताय हे जॉन लुईस या डिपार्टमेंट स्टोअरचं आहे. हे लंडनमधील ऑक्सफर्ड स्ट्रीटवरती स्थित आहे. पहा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही बस 94 ऑक्सफर्ड सर्कसकडे जाणारी. खूप असे सुंदर डेकोरेशन, खूप असे सुंदर सारे डेकोरेशन्स लंडनभर केलेले आहेत. तर आज आपण तेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे हे जे तुम्ही पाहता हे आईस स्केटिंगसाठी करण्यात आलेलं आहे स्पेशली क्रिसमससाठी. खूप सुंदर असं डेकोरेशन हे पहा आईस स्केटिंगसाठी करण्यात आलेलं आहे. आईस स्केटिंग करताना मुलं आणि लोक हे पहा. तर म्हणजे अशा प्रकारे तिथे जो पूल केलेला आहे तो सुंदरसा पूल आहे पहा. तर ह्याच्यावरून आपण तिकडे जाऊया, बघूया काय कशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे ते आपण बघूया. तर आपण ह्या पुलावरून जाऊया. ह्या पुलावरून आपण पलीकडे जाऊया आणि बघूया तिकडे कसं डेकोरेशन केलेलं आहे ते. तर या साईडून पाहिलं तर लोक असे आईस स्केटिंग करताना आपल्याला दिसतील. आणि ह्या पुलावरून आपण इकडे आलो. तर एंट्रन्सला ही छान दोन क्रिसमसची झाडे लावलेली आहेत पहा. आणि इथून असं ह्या पुलावरून आपण खाली जाऊया. आणि समोरच्या पुलावरून आपण परत पलीकडे असं जाऊ शकतो. तर म्हणजे आईस स्केटिंग जिथे होतं तिथून आपण बाहेर पडलेलो आहोत. आणि हे इथे आपण आलेलो आहोत हे न्यू बोर्न स्ट्रीट.
म्हणून हे लंडनचं खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि खूप खूप सुंदर अशी इथे लाइटिंग केलेली आहे. अजून एक ही सुंदरशी लाइटिंग पहा, जसं काय गळ्यातील नेकलेस कसा असतो त्याप्रमाणे अशी ही अजून एक वेगळ्या टाईपचं डेकोरेशन इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि जसं काय तुम्ही बघताय हे दुकानांवर जे हे डेकोरेशन केलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे. तर मंडळी आपण चालत आहोत लंडन मधील न्यू बॉर्न स्ट्रीट वरून. तर हे लंडन मधील अतिशय महागडे एक्सपेन्सिव्ह पॉशी अशा स्ट्रीटवरून आपण निघालेलो आहोत आणि तिकडचं हे तुम्ही पाहत आहात ख्रिसमस लाइटिंग, खूप सुंदर अशी स्टनिंग ख्रिसमस लाइटिंग. मंडळी हा सर्व नजारा तुम्ही पाहत आहात लंडन मधील ख्रिसमस डेकोरेशनचा. हे पहा ख्रिसमस ट्री कशाशी लावलेले आहेत. तर ही लाइटिंग आपण पाहत आहात लंडन मधील फेमस स्ट्रीट बॉर्न स्ट्रीट. हे राल्फ लॉरेनचं शॉप आहे, त्याच्यावरचं हे तुम्ही रीत पाहत आहात. ख्रिसमस साठी नटलेलं लंडन तुम्ही पाहताय, ख्रिसमस साठी नटलेलं लंडन. हे एक अजून एक छान असं डेकोरेशन. ह्या पहा पळणाऱ्या ख्रिसमस लाईट्स आणि इथे हे सुंदरसं डेकोरेशन. छान असं ख्रिसमस ट्री सगळीकडे तुम्हाला ऑल अराउंड द लंडन बघायला मिळेल. आणि ह्या अशा पळणाऱ्या लाईट्स आता आपण पुढे बघूया आपल्याला काय बघायला मिळतं आहे. अजून एक ख्रिसमस ट्री तुम्हाला दिसतोय. तर मंडळी सगळीकडे फेस्टिवलचं वातावरण तयार झालेलं आहे. जसं आपण दिवाळी एन्जॉय करतो तसंच या देशामध्ये ख्रिसमस सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहाने साजरा केला जातो तोच आपण बघत आहोत. तर समोर हे एक एंजलचं लाइटिंग केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे, ते आपण बघूया. Thank you.
म्हणजे तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे सेंट्रल लंडनमध्ये लाइटिंग पाहण्यासाठी. फक्त लंडनमधूनच नाही तर सर्व देशातून, जगभरातून इथं लोक लाइटिंग बघण्यासाठी येतात. तर तुम्ही बघताय सेंट्रल लंडन किती पॅक्ड झालेलं आहे. हे डीओ डिपार्टमेंट स्टोर आहे पहा, आणि त्याचं हे क्रिसमस डेकोरेशन आउटसाइड द डिपार्टमेंट स्टोर किती सुंदर दिसते पहा. तिथे असं एक सुंदरसं नेकलेस त्यांनी तयार केलेलं आहे, पण लाईट नसल्यामुळे व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही माहिती नाही, पण हे सुंदर असं डेकोरेशन त्यांनी डीओ या डिपार्टमेंट स्टोरच्या बाहेर केलेलं आहे. आणि तिथून आपण चालत आलेलो आहे पहा. हे पहा मंडळी, जिकडे तुम्ही बघाल तिकडे लाईटचा झगमगाट, लाईट्स कशा झगझग करतायत. हे बघा बुल्गारी जो परफ्यूम आहे त्याच्या डिपार्टमेंट स्टोर आहे हे बुल्गारी. तर त्याचं हे त्याच्या डिपार्टमेंट स्टोर बाहेरचं हे डेकोरेशन पहा किती सुंदर आहे. हे इतकं सुंदर, हे साधं सिम्पलचं डेकोरेशन आहे, पण इतकं हे सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतंय की बघताना खूप छान वाटतंय. आणि हे दुकानाबाहेरच्या गॅलन्स सगळ्या किती सुंदर सुंदर. हे पहा डेकोरेशन. स्पेशली हे सगळे लाईट्स बघायला आलेले आहेत पहा. तर मंडळी आपण आलो आहोत पिकितली सर्कस लंडन येथे. ही एंजल लाईट जी बघताय तुम्ही, ही पिकितली सर्कस लावलेली आहे. तर मंडळी लंडन मधील ही क्रिसमसची लाईटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय. पण मंडळी लंडन मधील अजून आपण डेकोरेशन पाहणार आहोत. तर लंडनभर खूप सारे डेकोरेशन केलेले आहेत क्रिसमससाठी. तर आज आपण काही थोडेसे पाहिले डेकोरेशन्स, पण अजूनही खूप छान छान डेकोरेशन्स आहेत, तेच आपण पाहणार आहोत. आत्तापुरतं ह्या व्हिडिओमध्ये आपण बाय बाय म्हणूया आणि परत लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया. टेक केअर, सी यू नेक्स्ट टाईम, बाय बाय.